SC ST आरक्षणाबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, त्यामुळे SC ST समाजामध्ये संतापाची भावना उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरक्षण बचाव कृती समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सामाजिक, राजकीय व ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात व त्याचाच एक भाग म्हणून 16 तारखेला आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सदर निकाल हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 46 उल्लंघन करणारा निकाल आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 कायदा सर्वांना समान असताना न्यायाधीशांना एखाद्या निकालावर, एखाद्या जजमेंटवर कायदेशीर निकाल देण्याचा अधिकार आहे, ऑर्डर द्यायचा अधिकार नाही. त्याच पद्धतीनं न्यायाधीशांना कायदा बनवायचा अधिकार दिलेला नाही आहे. कायदा बनवायचा अधिकार हा संसदेला आणि तो कायदा राष्ट्रपतींच्या सहीनं मंजूर करण्याचा अधिकार आहे. आणि SC ST बद्दलचा जो कायदा आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रपती यांना अधिकार आहे. राष्ट्रपतीचा अधिकार काढून घेण्याचं काम या न्यायाधीशांनी केल्याबद्दल मी आमच्या SC ST समाजाच्या अस्तित्व नाकारणाऱ्या या न्यायमूर्तीचा जाहीर निषेध करतो. जर का आमचाच न्यायमूर्ती जर का आमच्याच न्यायमूर्तीच्या खांद्यावर हा बंदूक ठेवून जर का मागासवर्गीयांना मारायचं काम कोण करत असेल तर लोकसभेमध्ये इसका धावलेला आहे. आता विधानसभेमध्ये इसका दाखवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे बाकी आपण विसरू नये. त्यामुळं जर का अरेशियस वृत्तीनं ह्या गोष्टी होत असतील तर त्या निषेधार्ह आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला कोणत्याही प्रकारचा हात न लावता, बाबासाहेबांच्या विचाराला कोणत्याही प्रकारचा हात न लावता न्यायिकदृष्ट्या जर का हे न्यायालय आमच्यावर अन्याय करत असेल, न्याय देणारं न्यायालय जर का अन्याय करत असेल तर ही आंबेडकरी जनता कदापि ही सहन करणार नाही. आणि म्हणून 16 तारखेला जो धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करावं एवढी माफक इच्छा व्यक्त करतो. आणि सर्वजण आपण आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय भीम. सर्वोच्च न्यायालयाने न्याय द्यायचा असतो, निकाल द्यायचा नसतो. पण माननीय न्यायमूर्तींनी निकाल देऊन एकूणच SC ST 33 कोटी या देशामध्ये दलितांची संख्या असणाऱ्या 33 कोटी लोकांच्या संदर्भामध्ये 7 जणांच्या बेंचने निकाल देऊन 33 कोटी लोकांची एकूण उपेक्षा केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर या निर्णयाच्या विरोधामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. त्याचबरोबर क्रिमिनलची बाब असेल किंवा एका कुटुंबातील एक व्यक्ती शिकल्यानंतर त्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये यासारखी भूमिका घेतलेली आहे. या अनुषंगानं या 6 जणांच्या विरोधामध्ये बेला त्रिवेदी नावाच्या न्यायमूर्तींनी 341 कलमाचं उल्लंघन होत आहे. 341 कलम हे राष्ट्रपतींना सगळे हक्काने अधिकार आहेत अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये, तो नियम ते कलम याचं उल्लंघन करण्याचं पातक या उरलेल्या 6 लोकांनी केलेलं आहे. अशा पद्धतीचा निषेध नोंदवून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आरक्षणाच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे. तेव्हा त्यांचाही आजच्या या बैठकीमध्ये अभिनंदनाचा ठराव झाला आणि एकूणच जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलनं आणि मोर्चाच्या स्वरूपामध्ये एकूण तीव्र आंदोलन करण्याचं छेडण्याचा निर्णय जिल्ह्यातल्या प्रमुख मंडळींनी घेतलेला आहे. 1 ऑगस्ट रोजी जो सुप्रीम कोर्टाने SC ST रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे तो त्या निर्णयाचे SC ST रिझर्वेशनवर दूरगामी परिणाम होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये SC ST कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. म्हणून ह्या बाबतीमध्ये, ह्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व आंबेडकरी जनता असहमती दर्शवत आहोत आणि त्याकरिता आम्ही राष्ट्रपतींना पण निवेदन देऊन राष्ट्रपतींच्या अधिकाराचं जे संरक्षण व्हायला पाहिजे तेही झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी, विचारवंत, साहित्यिक आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांची एक बैठक या कोल्हापूर ठिकाणी झालेली आहे. या बैठकीमध्ये क्रिमिनलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं जे जाहीर केलेलं आहे त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी येणाऱ्या 16 ऑगस्ट रोजी शाहू छत्रपती महाराजांच्या भूमीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली घेतलेली ही सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी एक आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता सहभागी होण्यासाठी
या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही जनतेला सुद्धा आवाहन करत आहे की या कार्यक्रमामध्ये सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी या 16 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. SC ST आरक्षण बचाव कृती समितीची आज बैठक कोल्हापूरमध्ये संपन्न झाली. या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि परवाच सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशनच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि तो निर्णय आंबेडकरी समाजाला मान्य नाही हे सांगण्यासाठी आमच्या कृती समितीच्या वतीनं आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी 16 तारखेला 16 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि कोर्टाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर परिसरातील जनता ही सज्ज झालेली आहे.